आणि मग इथं आल्यावर पोटे पाटे पाहिल्यावर थोडं बरं वाटते. कसं वाटलं, किती दिवसाचं सेशन होतं? 2 दिवस. आणि इथे आल्यावर खरंच छान वाटलं मला की 2 दिवस पूर्वी मी का नाही आलो तुमच्याशी भेटायला, कारण एवढा मोठा छान युवा वर्ग समोर असताना त्याच्याशी थोडीशी खडी गंमत, थोड्याशा गप्पा टप्पा, फोकनाड्या मारायला मजा येते. आणि आता हे येऊन म्हणते की मला बक्षीस वाटा म्हणून लागले. बक्षीस वाटायचं का, गप्पा मारायच्या थोड्याशा रे? बोलायचा का? कोणाला बोलायचं माझ्याशी? ये लवकर, ये लवकर, वर ये, वर ये बाबू. नेहमी गंमत अशीच होते, स्टेजवरचा माणूस बोलायला, हा ये 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 ये, क्या बात आहे, टाळ्या वाजवा. गंमत अशीच होते, स्टेजवरचा माणूस बोलायला लागला की ओरडा आडी बरीच होते. मग त्याला म्हटलं, ये ना बापू तू माझ्यासोबत, कोणी येत नाही. मग आता हे बाई आल्यात कोणतरी, या नमस्कार. काय नाव तुमचं? दीपाली भर घेणे, एक माईक घेणार आहे बाबू. याच्या कार्यक्रमाला थोडा फाटा देऊन दिला आपण. एक माईक आहे, माईक. हल चिक हल. चिडून राहिले का तुले? हे चिडून राहिले का? चिडू द्या ना. बोला, काय काय शिकले ती 2 दिवसामध्ये? खूप काही शिकले. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान. याच्यात आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं नरेंद्र कोल्हे सर, रोहित दादा यांच्याकडून आम्हाला व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. तसेच आम्हाला आपण व्यवसायात कसं डेव्हलप करता येईल, किंवा घाबरू नको, मी तुझ्या भावासारखा. बर, पुढे. हा, काय म्हणते? अरे तो पोटे बा, तुम्हाला मॅचिंग झालं, आम्ही भाव वहिनी मॅचिंग नाही करू शकत का? मला आठवते, मला आठवते पहिलं का व्हायचं दिवाळीले दसऱ्या. थांब ना बे बापू, थांब ना 2 मिनिटं. बोलू तर ते मला. पहिले असं व्हायचं की दिवाळी दसऱ्याले गणपतीले किंवा लग्ना गिग्नाले माहे बाबा, हा माहे बाबा एकच स्थान आणे, आणि त्याच कपड्यातून पिशव्या बी शिवे, चादर बी घाले, शर्ट बी आणि बाबी बेबीले झबला बी सगळे एकाच कपड्यातून. हा, आणि फॅमिलीची फॅमिली चालली मॅचिंग मध्ये. चला आम्ही मॅचिंग मध्ये. क्या बात आहे. हा, बँड पार्टी. आता तसं नाही राहणार, मॉलमध्ये गेल्यावर दिवाळी साजरी होते आपली. बर, तर तू काय व्यवसाय करते? मी एम ए करत आहे सेकंड इयर. एम ए करते आणि नंतर पुढे तुला व्यवसाय करायचा आहे? मला टीचर बनायचं. टीचर व्हायचं आहे, ओके. कुठला विषय? मराठी. टीचरच का? मला आवडते टीचिंग करायला लहान मुलांसोबत. म्हणजे मला डीएडच्या बेसिकवर टीचर बनायचं आहे. मला लहान मुलांसोबत टाइम स्पेंड करायला खूप मजा येते, कारण ती एनर्जी एक वेगळी असते आणि तो जीवन जगण्याचा आनंद खूप वेगळा असते, म्हणून मला टीचर बनायचं. लहान लहान मुलांनी शिकवलं का 2 दिवसामध्ये? काही नाही, मी शिकते, मीच लहान आहे सध्या. अच्छा, तूच लहान आहे. चला, बढिया. तर छान, तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि अचानक बरं, मला ओळखते का तू? हो बाप्पा, रेसिपी पाहते. काय बात आहे. चला, तर मी बाबू जेवण बनवतो, ठीक आहे ना? प्रत्येक रेसिपी बघत असते, पाहिजे ना? आणि बनवत पण असते. बनवत पण असते आणि मजा येते. बाबू कॅमेरा इकडे घे ना थोडासा. कोणाचा? माझ्यावर कॅमेरा. कोणाचा आहे? इकडे घे, इथे 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 घे, हे क्लोज कर, क्लोज. काय लिहिलाय रे? मास्टर रेसिपी. मास्टर रेसिपी नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. ज्याने ज्याने सबस्क्राईब नाही केलं त्याने करून घ्या. म्हटलं आता दुकानदारी वाजवून देऊ आपली. हा, तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला भेटेल डॉलर मध्ये पैसे, ठीक आहे ना? आणि अशीच व्यवसायाची सुरुवात करायची असते आणि जिथे जातो आपण तिथे इनडायरेक्टली आपल्या व्यवसायाचं काहीतरी सांगून द्यायचं, खूप डायरेक्टली नाही, ठीक आहे ना? तर कीप वॉचिंग हॅपी कुकिंग, आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज. आता कार्यक्रम दोन्ही आम्ही घेतो, काय प्रॉब्लेम? ते राहते ना मोठ्या मोठ्या नेत्यासोबत, 3-3, 4-4 राहते, तर आम्ही 2 घेतले तर काय बिघडते का? या सर, थँक्यू. सुरू करायचा आपला कार्यक्रम आता. माझंच आहे, स्पीचच आहे. वा वा, आता तिथे जाऊन बोलतो मग. काय म्हटलं रे?
मध्ये येऊ? अरे बाबा द्या. नाही ऍक्च्युली सांगू का, इथं उभं राहिलं ना थोडा आधार राहते. बसून नाही बोलत बाबू, उभं राहूनच. आणि गंमत काय होते की कधी एखादा शब्द अडला गेला तर हे समोर कागद कुगद कोणाकोणाचे पडले राहते, त्यातला एखादा शब्द वाचून घ्या ना फोकणार झाला. मग कधीही तुम्ही कुठल्या एखाद्या कार्यक्रमाला जाता किंवा बोलायची वेळ येते तर त्यावेळी दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या की खूप पाठांतर वगैरे करून जायची भानगडीत पडायचं नाही, पेपर वाचून जायच्या भानगडीत पडायचं नाही. दोन चार पॉईंट समोर ठेवले की त्यावर बोलता येतं. बरं, आता मी माझ्याबद्दल थोडंसं सांगतो की माझं नाव विष्णू मनोहर आणि मी शेफ आहे. आणि विष्णूजी की रसोई नावाचं एक आपलं छोटंसं काहीतरी कामधाम आहे. आणि विषय जरी माझा वेगळा असला, मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स म्हणजे चित्रकारिता हा माझा विषय होता. माझे वडील चित्रकार, आई माझी संगीत शिक्षिका होती. आणि आईला वाटायचं मी गाणारा व्हावं, बाबांना वाटायचं चित्रकार व्हावं, पण मी झालो खाणारा. म्हणजे खाणारा म्हणजे खाण्याच्या तशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मी फक्त जेवण म्हणजे पदार्थ खाणारा असा झालो. आजकाल खाण्याच्या गोष्टी वेगळ्या राहते, समजलं का नाही? हा, तर या क्षेत्राकडे वळताना पहिले तर मनाची व्यवस्था जेवून जा, छान वाटायचं कोणतरी आपल्याला बाहेर जेवू घालते. कारण खाण्याचा शौकीन होतो पहिलेपासून. आणि हे करता करता मी याराना नावाचा चित्रपट पाहिला, सिनेमा. अमिताभ बच्चन होता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन एकदम झिरो से हिरो होतो. बाबू मोबाईल गिवायला असेल तर ठेवून द्या थोडेसे रे, कारण काही लोक असं काही असेच खाली दिसून राहिले मुले पाहताना. पाहू नका, कारण लय दुरून आलो मी तुमच्यासाठी. अमरावती येऊन आले, अमरावती. आता अमरावती येऊन आलो म्हणजे अमरावतीचा नाही भाऊ मी, म्याव इच्छाच. पण तुमच्या कार्यक्रमासाठी तिथून काम सोडून इथे आलो ना आता पुन्हा जाईन असा आहे. कोणाला चलायचं असेल माझ्यासोबत तर चल जा, सोडून देईन तिथपर्यंत. चालेल, लय हात उपर झाले रे. काय म्हणलं? एकाचाही आवाज येत नाही मला. इंटरसिटी, मग हे गाडी इथे ठेवून देईन तुमच्यासोबत, इंटरसिटी मध्ये चालीन, अजून गप्पा होतीन आपल्या. बरं, तर हे करता करता तो यारांना चित्रपट पाहिला, मला वाटलं हो झालं, आपल्याला असं काहीतरी करावं आयुष्यामध्ये की बाबा चार चौघांमध्ये गेलं तर आपल्याला लोकांनी आदराने पाहायला पाहिजे, आपलं नाव घेतलं पाहिजे आणि एक छान आपली इमेज अशी व्हायला पाहिजे. आणि हे तर सगळ्यांनाच वाटतं. मग त्याच्यासाठी दोन मार्ग असतात बेटा. एक असतो छान मार्ग जो तुम्हाला टाटा बिर्ला किर्लोस्कर अंबानी बनवतो, आणि दुसरा असतो दाऊदचा मार्ग. दोघांमध्येही अक्कल लागते, उलट दाऊदच्या मार्गाला जास्त अक्कल लागते. पण आपल्या इथले जे संस्कार आहेत तुम्हाला सगळ्यांवर पडलेले, ते आपल्याला त्या मार्गाने जाऊ देणार नाही, जाऊ जात नाही आपण, आणि जायलाही नको. आणि मग हे चांगले मार्ग निवडताना पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी असतात. मग तुम्हाला आवड कशात आहे, ठीक आहे, तुम्ही शिक्षणावर किती वेळ पैसा खर्च करू शकता, हे सगळं धरून आणि नंतर आपली वाट निवडायची असते. उगाचच आई म्हणते बाबा म्हणतात म्हणून मी इंजिनिअरिंग करीन आणि तिथे गेल्यावर बम ठस येतच नाही. मग फ्रस्ट्रेशन येतं की नाही मला मला तर संगीत शिकायचं होतं, मला तर चित्रकार व्हायचं होतं, आईनी मला इथे म्हटलं, बाबांनी म्हटलं. तर असं शक्यतो करू नका, छान एक आपल्याला आवडेल अशी वाट निवडा आणि त्याच्या पुढे जा. तर हे करताना जेव्हा मला वाटलं की मला काहीतरी असं भव्य दिव्य करायचं आहे, आणि मग सगळ्यांसाठी तो ध्येय एक पाहिजे, ध्यास पाहिजे. आणि घरची परिस्थिती ठीकठाकच होती, अगदी खूप लवकर मी कामाला सुरुवात केली, म्हणजे अगदी बुक बाइंडिंगचे कामापासून ती सुरुवात केली. आणि बाबांच्या इथेही खूप असे कामं असायचे, कव्हरिंग करायचं वगैरे वगैरे, पेंटिंग करायचं, ते सुद्धा केलं. आणि आठवी नववीत असताना तुम्हाला सांगितलं तो याचा व्यवसाय केला डेकोरेशनचा. मग या सगळ्यांमध्ये माझी आवड जी होती, मला ऍक्टर व्हायचं होतं, ते कुठेतरी राहून गेलं. पण राहून गेलं तर त्याचं दुःख करत बसायचं का नाही, आपल्याला गरज, आपल्या घराला आपली गरज आहे. माझ्या घराला पैशाची गरज होती. आणि मग ते काम करता करता जर मी पैसे मिळवतोय आणि त्यांनी आपलं घर सुखी होत आहे तर मग का नाही, मग ठीक आहे. मग मनाच्या आपल्या भावनांवर गोटा ठेवून मी
माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. दहावीत असताना पहिलं कॅटरिंगचं काम केलं आणि कॅटरिंगचं काम केल्यानंतर आमच्या घरचे लोक सगळे शिकले सावले, आईकडले मामा लोक बाबांकडले सगळे. तर ते म्हणे की तेव्हा थोडस असं यांनी पाहायला जायचं की कुठेच ऍडमिशन नाही मिळालं तर हॉटेल मॅनेजमेंट केलं, कुठेच काही मिळालं नाही ऍडमिशन तर होम सायन्सला टाकलं. अच्छा, होम सायन्स करताय का? बमटच असेल, काही येत नसेल, असं तेव्हाच होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. तर तेव्हा माझे मामा लोक आठवायचे मला की ते आम्हाला हिणवायचे की हा सिंधू केलं की आई बन गे. सिंधू म्हणजे माझी आई, आई म्हणजे आई माहितीये का, आई म्हणजे पंडित, खाना बनाने वाले पंडित, असं ते मला म्हणायचे. म्हणा ठीक आहे, पंडित तो पंडित, खाना तो बनातो, बढिया बनवगा. आणि असं करता करता व्यवसाय सुरुवात केली. व्यवसाय चांगला सुरू झाला आणि साईड बाय साईड मी परीक्षा पण द्यायला लागलो, ग्रॅज्युएशन केलं. पण मनामध्ये एक हे होतं की बाबा मला जे व्हायचं आहे ते होता आलं नाही, मला स्क्रीनवर जायचं होतं, हे करायचं. आणि नंतर लक्षात आलं की हे करता करता, हा व्यवसाय करता करता आपण काही रेसिपीजही शिकायला लागलो आहेत, आपल्याला जेवणही छान बनवता येतं, शिकवता पण येतं. मग कुठल्या तरी रोटरी क्लबनी एकदा बोलवलं की आमच्या बायकांना तुम्ही शिकवा, 5-7 रेसिपी शिकवल्या, त्या त्यांना शिकवताना आवडल्या. आवडल्यानंतर मग म्हटलं अरे हेही चांगलं आहे जुगाड नाही का. आपण लाईव्ह शोज घेतो आणि लाईव्ह शो करता करता आपण टेलिव्हिजनवर पोहोचू शकतो. आणि 96 मी माझा पहिला दूरदर्शनला कार्यक्रम केला आणि नंतर पुन्हा 4-5 वर्षाची गॅप गेली. कारण माझा गॉडफादर कोणी नाही, आपण आपलं घडवायचं स्वतःला. आणि मग असं करता करता 2003 मी पहिल्यांदा ई टीव्हीला गेलो. ई टीव्हीला मी मेजवानी नावाचा कार्यक्रम सुरू केला. पहिल्यांदा त्यांनी मला 3 महिन्यासाठी बोलवलो, नंतर त्याचे 6 महिने झाले, मग 9 महिने झाले. असं करता करता 14 तब्बल मी तो कार्यक्रम केला. आणि हे सगळं ठरवून झालेलं नाही, हे होत गेलं. लोकांना रेसिपीज आवडत गेल्या तर मग माझी जबाबदारी वाढत गेली. तर चहा आणला का भाई? चांगला आहे, मागणारच होतो आता मी, पाणी देऊन दे. पिऊ का रे चहा? तुम्ही तर जेवून आले असाल ना, कारण त्या प्लेटा पाहत होते जाता. मी आता आलो ना, प्लेटा घेऊन जात होते ते रिकाम्या प्लेटा. तर हे करता करता, थँक्यू, काऊन हसता बे? काय म्हणलं? काय बोलतो? याच्यामध्ये चहाच आहे पहिले सांगतो मी. क्लोज लावायचं असेल लावून घे, येले वाफा दिसल. आणि चहा चांगला आहे. माझ्या हातची पण पिनविन एकदा. हा, याईन आधी बोलवलं असतं तर एक चहा नाही तर एक नाश्ता माझ्याकडून दिला असता तुम्हाला मी. पण हरकत नाही, आपली विष्णूजी की रसोई नावाचं एक दुकान आहे. दुकान नाही म्हणत त्याले का म्हणता? तू ये तर माझ्याकडे, मी तुले तसाच. पैसा तर लागते, पण आता आपलं प्रेमाचं नातं झालं की नाही, भाऊ बहीण झालो की नाही आपण. ते कुठे गया माई बहीण, कुठे गेली रे? तिले तर खिलवीन आणि एक दोन लोक पैसे लागते का म्हणत त्याला पण खिलवीन मी. आपण दिले राहत असे. हा, खिशात कवडी नसल पण आपल्याला लुटवाची सवय आहे. मग सांगतोय गंमत असते की वरातीमध्ये गेल्यानंतर आपण नाही का पैसे देत बँड बाजेवाल्याला, तर आमची एवढी चालत चूल की आपल्या खिशातले पैसे समजा बाजूकडे दे ना, थोडस उधार देत 2-4 रुपये बांधे दे दूंगा. तर तो म्हणे तू उनको लुटाने के लिए मेरे से पैसे ले रहा उधार. हेच तर गंमत राहते मग आयुष्याची. आपल्या खिशात नसताना आपण खर्च करायचा असतो आणि हीच आपली संस्कृती असते की कसं आपण खातो, आपली प्रकृती आहे म्हणून आपण खातो. ठीक आहे, भूक लागली नसताना आपण खातो ती असते विकृती, आणि आपल्याला भूक लागली असताना आपण इतरांना देतो ती आपली संस्कृती. आणि अशा सगळ्या संस्कृतीतले आपण आहोत, तर ते आपण छानच काम करायचं. तर तुम्हाला मी सांगत होतो की हे करता करता 14 गेले आणि मग मी लाईव्ह शोज पण करायला लागलो. आणि लाईव्ह शो करता करता जवळपास 4,500 लाईव्ह शोज केले. कुठे पैसे मिळाले, कुठे नाही मिळाले. आणि हे लाईव्ह शोज करताना आपला खर्च निघावा यासाठी काय करावं मी, की मी
पाहिलं की बाबा लाईव्ह शोला गेल्यानंतर बायकांना तिथे काय सुरू आहे ते तर पाहतात, पण सगळ्यात शेवटी त्यांना धडपड कशी असते, त्या दोन रेसिपी चार पाच रेसिपी लिहिलेले जे झेरॉक्स असतात ते मिळवण्यासाठी खूप अजिबाचा आटापिटा करतात त्या. म्हटलं हे जमते आपला जुगाड. मग नेक्स्ट टाइम काय केलं मी, की चार पाच रेसिपी शिकवायच्या, 10-12 रेसिपीज लिहायच्या, त्याच्या झेरॉक्स काढायच्या, आणि 3-4 रुपयाची झेरॉक्स पडली की ती 10 रुपयाला विकायची, म्हणजे 5-7 रुपये आपल्याला मिळून जायचे. आणि नंतर मग विचार केला हे झेरॉक्सला जास्त पैसे लागते, मग छोटी पुस्तिका काढली, पुस्तिका बने 2-2.5 रुपयाची आणि जाय ती 10 रुपयाला, दिसायला पण छान दिसे, मागचं पांढरी काम असे, मग एखाद्याला मसाले वाजाला वगैरे असे वाघमारे मसाले वगैरे, भाऊ द्या ना हे छापून थोडंसं आम्हाला द्या ना पैसे, मग ते मागच्या याच्यावर वाघमारे मसाल्याची ॲड टाकली का ते पुस्तक 10 रुपयाला जाय, अशा प्रकारे मी पैसे कमवो. शो मध्ये पैसे मिळायचे नाही, पण असे पैसे मिळायचे. असं करता करता मग 55 पुस्तकं लिहिली मी, आणि सगळे जेवढे मराठीतले मोठे ब्रँड आहेत सगळ्यांसाठी मी लिहितो, आणि सगळे लोक आता मागे लागून लिहितो, माझ कंटाळा येतो लिहायचा. आणि नंतर मग वर्ल्ड रेकॉर्ड बनवले, ते गमती गमतीत बनवले. माहिती आहे का वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल माझ्या? चला बढिया. कधी खिचडी बनवली 5000 किलोची, तर कधी 53 तास जागर राहून सलग 850-900 पदार्थ बनवले. तर हे आपल्याला एक चूल पाहिजे, आपल्याला डोक्यात पाहिजे, नाही मला हे करायचं आहे, ते सगळं होतं. आणि मग शेवटी तुम्ही म्हणाल की आता टेलिव्हिजनला जाऊन तर मग काय ती मंडळी ओळखीची झाली, आणि असं करता करता जे मुळात स्वप्न होतं माझं की मला सिल्वर स्क्रीनला जायचं होतं, मला सिनेमा करायचा होता, तर हे कुठे ना कुठे छुटपुट प्रमाणात सुरूच होतं. आणि तेव्हा मला एक सांगतो गंमत तुम्हाला अशी होती का, एक जण म्हणे बापू तिले कार पाहिजे का, बापू तिले बंगला पाहिजे का, म्हटलं हो, तर म्हणे भाऊ एक आपल्याकडे उपाय आहे, म्हटलं सांग, तर म्हणे या दोन डोळ्यांच्या मध्ये 250 वेळा घासलं, ऐकून घ्या, दोन डोळ्याच्या मध्ये 250 वेळा घासलं का आपल्याला जे पाहिजे ते भेटते. मग मी घासायला लागलो बा. बरं, ते घासलेलं घरच्या लोकांनी पाहिलं तर काय म्हणतील, कारण घर तर छोटंसं, एकच अशी खोली 15x20 ची, त्याच्यामध्येच किचन, त्याच्यामध्ये झोपणं, त्याच्यामध्ये चार आम्ही भाऊ बहीण आई वडील असं सगळं. मग आता सारखे घर नव्हते, एक रूम इकडे एक रूम तिकडे, गॅलरीत गेली मोबाईल घेऊन, खाली गेली तिकडे कोपण्यात गेली खोपच्यात गेली, तसं नव्हतं सगळं काय तिथंच होतं. मग गाद्या घालायच्या, मग आज तुझा नंबर, आज माझा नंबर, अशी सगळी ती गंमत होती. आता ती गंमत गमत्या येत नाही बाबू. तर हे करता करता मग ते 250 वेळा घासणे तिथे झालं सेप्टिक, भेटलं तर काहीच नाही, एवढं मोठं साला टुंबारा एक वर्ष चालला हो. पण नंतर लक्षात आलं की तो जो त्रास झाला, ती जी आग झाली, त्या ज्या वेदना होत्या, त्या वेदना कशासाठी होत्या, की मला काहीतरी साध्य करायचंय म्हणून मी ते केलं. तर ती जी आतली ऊर्जा आहे ती तेवत ठेवण्यासाठी ती वेदना मला झाली, आणि म्हणून मी त्याला धन्यवाद दिला, जो कोणी असेल त्याला, की त्याच्यामुळे मला इथे डागही पडला, आणि नंतर सतत वाटलं की आपण हे का केलं. आणि हे करता करता मग विष्णूजी की रसोई काढली, मध्ये विष्णूजी की रसोई काढली, आणि ती झाली जवळपास 12 वर्षापूर्वी. एक वेगळा पॅटर्न आम्ही सुरू केला, पहिल्यांदा तर लोकांना तो पॅटर्न समजवता मुश्किल यायची. तुम्हाला कंटाळा आला का रे? नाही ना, हा आला तर सांगून द्या, मग आपण जनगणमन करू सगळे. तर तो पॅटर्न समजवता मुश्किल झाली. मग नंतर हळूच ती रसोई आम्ही औरंगाबादला काढली, मग पुण्याला काढली, मग पुण्याला दुसरी काढली, मग तिसरी काढली, चौथी काढली, पनवेलला आता काढली, मुंबईला काढली, आता 7 झाल्या 7, आता हैदराबादला सुरू करून आलं. तर असं ते होत जातं, फक्त प्रामाणिकपणे काम करा, कोणालाही दुखवू नका, हा, आणि जमिनीवर राहा नेहमी, बिलकुल खालती पाय रोवून व्हायचं. आणि असं करता करता सिनेमावाले ओळखीचे झाले. मग आता माझा एक चित्रपट येतोय, त्याचं नाव आहे वन्स मोर, आणि त्या चित्रपटात माझा डबल रोल आहे, एका जन्मात मी झालोय शेफ, एका जन्मात झालोय राजा. तर या ऑगस्टमध्ये तो चित्रपट प्रदर्शित होईल, खरं तर मागच्या वर्षीच होणार होता. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळेजण तो चित्रपट नक्की बघा, तिकीट काढून बघा, तिकीट काढावंच लागते आजकाल, हा, मल्टीप्लेक्स मध्ये जाऊ कुठेही जाऊ, आणि तो चित्रपट पाहून, म्हणजे त्या चित्रपटाचे प्रोमोज पाहून मला अजून एका चित्रपटाची ऑफर मिळाली, ती सगळ्यात मला आनंदाची गोष्ट झाली, की ठीक आहे ओळखीतून एखादा चित्रपट मिळतो, पण तो चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे, त्याला आता 14 नामांकन झाली त्या चित्रपटाला. तर तो चित्रपट कोणी पाहिला आपल्या याने, प्रवीण तरडे, माहिती असेल ना तुम्हाला, आता कुठला चित्रपट आला त्यांचा, मुळशी पॅटर्न, आ, हा. तर
मुळशी पॅटर्न त्यांचा एक चित्रपट आता येतोय की शिवाजी महाराजांची जी आठ रत्न होती थिंक टँकर्स त्यातलं एक रत्न म्हणजे मला करायचं आहे, मला छान लढाई करायची आहे, माझ्याबरोबर सुनील बर्वे आहे, मोहन जोशी आहेत, अशी बरीच मोठी मंडळी आहेत आणि त्याचं शूटिंग जे आहे ते नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. संजय लीला भन्साळीचा सेट आहे त्याच्या शो याच्यामध्ये स्टुडिओमध्ये शूटिंग आहे आणि अजय देवगणची निर्मिती आहे तर तो सुद्धा चित्रपट तुम्ही नक्की बघा. मला इथे बोलवलं, कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि नाहीतर मी एक छान तुम्हाला एक जाताना एक डायलॉग ऐकवतो आणि मग रजा घेतो. कोणाला विचारायचं बेटा? नाना पाटेकर करतो ना, थांब ना. हॅलो, काय म्हटलं? अरे बाबा, चाचीच लई काळजी आहे रे तुम्हाला रे माझी, क्या बात आहे. चला आता नाना पाटेकरचा हा जो डायलॉग आहे ना, हा नटसम्राट सगळ्यांनी पाहिला, त्याच्यामधला हा प्रवेश आहे आणि तो प्रवेश केल्यानंतर एकदा असंच मला कोणीतरी डायटिंगवर भाषण द्यायला बोलावलं. अरे साले, पोट्या पाट्याला समजते की कोणाला बोलवावं आणि ते कुठे मुंबईला दादरला हे असाच हॉल भरलेला होता. म्हटलं साला आपण एक तर नागपूरहून आलो, हा ते लोक पहिलेच हिडीस फिडीस करते आणि कोणी असतील मुंबईचे तर माफ करा बाबा, आमची भाषा अशीच होय. आणि म्हटलं आपल्याकडे असं काहीतरी पाहिजे की त्याला छान वाटलं पाहिजे. मग मी पहिल्यांदा गेल्यावर स्टेजवर कबूल केलं की म्हटलं तुम्ही चुकीच्या माणसाला या विषयावर बोलायला बोलवलं, पण आता चुकीच्या माणसाला बोलवलं तर एक छान बोलून देतो. आणि नंतर मी तो डायटवरचा एक छान उतारा तयार केला आणि तो नटसम्राटचा एक प्रवेश आहे टू बी ऑर नॉट टू बी, त्या धर्तीवर मी तो म्हणून दाखवला. तर दोन्ही ऐको की एक ऐको? आता पहिले नटसम्राट ऐका, हा आपण नाना पाटेकरचा आवाज काढण्याचा प्रयत्न करू. बाबू थोडा इको, तो कोण आहे तिकडे? कोण आहे? हा येस, हा माईक घेतो मी, हे दोन्ही बंद कर. हॅलो, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं एकच सवाल आहे. या दुनियेच्या विस्तीर्ण उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम बेफाम लाचार आनंदानं. की फेकून द्यावा या देहाचं लखतर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्याच्या डोहामध्ये आणि करावा सर्वांचा चेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. अरे मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या मृत्यूलाच जर पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथे सरमेक आहे. नव्या स्वप्नांच्या दुनियेत जाण्याची हिंमत आम्ही करत नाही आणि म्हणून आम्ही जपतो जुनं जागं, पण सहन करतो आमच्याच सातमा बिनावर होणारे बलात्कार आणि अखेर आमच्याच मारेकऱ्याच्या दाराखाली उभे राहतो भिकेचा कटोरा घेऊन. विधात्या, अरे तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ती मंडळी आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आमच्याशी असं वागतो. मग या विस्कटलेल्या देहाचे सापळे घेऊन या थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकळा द्यायचं रे? कोणाच्या पायावर डोकळा द्यायचं? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. तर हा होता नटसम्राट, की ज्या नटसम्राटाला त्याच्या घरच्या मंडळींनी बरेच त्रास दिले आणि त्यांनी उद्वेगाने ही काही वाक्य म्हटली. आता माझ्या बाबतीत काय घडलं की माझ्या घरच्या मंडळींनी सुद्धा मला खूप त्रास दिला, मला उपाशी ठेवलं, मला खाऊ नाही दिलं. कशासाठी? डायटिंग करून हा माणूस रोड व्हावा यासाठी. मग एखाद्या खवय्ये माणसाला, खाणाऱ्या माणसाला, म्हणजे पदार्थ खाणाऱ्या माणसाला समोर डायनिंग टेबल आहे, तुम्ही विचार करा की त्याच्यामध्ये डायनिंग टेबलवर ठेवलाय पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, दही वडे, त्याच्यानंतर सांबार वडा, काजू कतली, त्याच्यानंतर रबडी, जिलबी, रसमलाई, पाणीपुरी, पुरणाची पोळी आणि हे सगळं ठेवल्यानंतर माझी बहीण येते आणि म्हणते की हे घ्या सोजी, बिना तुपाची, बिना तेलाची. माझी बायको येते म्हणते हे घ्या, कसं खाऊ? मग तेव्हा जे माझ्या विचार मनात आले ते मी आता मांडतो तुमच्या मनात. पहिलेचे सगळं लक्षात ठेवायचं नटसम्राटाचं आणि मग हे ऐकायचं, ठीक आहे?
तू पी किंवा खा एकच सवाल आहे, डायटिंग. तू पी किंवा खा एकच सवाल आहे, डायटिंग. बघावं की खावं एकच सवाल आहे, डायटिंग. या किचन मधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा फटशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट, लाडवाचा, गुलाबजामचा, जिलबीचा, मालप्याचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. अहो पांडे साहेब लवलो त्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण अशानं माझं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर मेक आहे. डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलसुख गिळत बसतो, सहन करतो आमच्यात सटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ बिल आणि अखेर आमच्यात घरात चोरासारखे डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांचे. अन्नपूर्णे, अग तू इतकी कठोर का झाली? दर्द आहे, दर्द आहे. अन्नपूर्णे, अग तू इतकी कठोर का झाली? एका बाजूला जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या, ती आम्हाला दिवसते आमची बायको, हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करा तसं करा, आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा आमची पोटं वाढवते. मग या विस्कटलेल्या देहाचे गुळ घेऊन या ढेरपोट्यांनी कोणत्या हलवायच्या घरावर तुळशी पत्र ठेवायचं ग? कोणत्या हलवायच्या घरावर तुळशी पत्र ठेवायचं? तू पी किंवा खा एकच सवाल आहे, डायटिंग. आता डायटिंग करायचं की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. डायटिंग करू नका पण खूप खाऊ नका. दोन गुलाबजाम खायचे असेल तर एकच खा, चव घ्या. दुसऱ्या दिवशी छान एक घंटा वर्कआउट करा आणि पुन्हा दुसरा रसगुल्ला खायला तयार व्हा. कारण देवानी एवढं सगळं आपल्याला दिलं आहे. वरती गेल्यावर काय म्हणे, तुने खाया क्या रे? नाही खाया. तुने क्या किया फिर? नाही तेरको भेजा क्यों नीचे? अशी गोष्ट होईल. तर खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना, गप्पा मारताना. काय रे हिंदी म्हणू काय? तीनच वय म्हणतो ते डोळ्या दाखवून राहिले, संपाचा कार्यक्रम बिल वाढवून राहिलं. हे नाना पाटेकरांनी म्हटलं होतं माधुरी दीक्षित साठी. आता मी हे तुमच्या सगळ्यांसाठी म्हणतो. मग त्याच्यात भाऊ, बहीण, काका, मामा सगळे आले. घ्या भाऊ थोडासा. कैसे बताऊ मेरे लिए तुम कौन, कैसे बताऊं मेरे लिए तुम कौन? तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, मनमीत हो. तकता हूं मैं हर पल जिसे तुम ही तो वो तस्वीर हो. मेरे लिए पाना भी तुम, खोना भी तुम, जागना भी तुम, सोना भी तुम, नींदों में तुम, खामों में तुम, तुम हो मेरे दिन रात में, देवी हो मेरे लिए तुम, भगवान हो. कैसे बताओ मेरे लिए तुम कौन, कैसे बताओ मेरे लिए तुम कौन. थैंक यू, थैंक यू. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, आयुष्यात पैसे कमवताना कधी थांबायचं आणि त्या पैशाचा उपभोग घ्यायचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि स्टेजवर असताना, माईक हातात असताना, माईक भेटल्यावर तो कधी ठेवायचा हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. थँक्यू सर. सर, आमच्या यिन मधले काही मुलं आहेत जे सातत्याने चांगलं काम करतात आहेत, सोबत करतात आहेत. मी विनंती करतो आपल्याला की आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. अकोला जिल्ह्यातली ही टीम आहे, मी नावं घेतो, त्यांनी कृपया मंचावर यावं. ओशो मेंढे,